तर मित्रांनो, हे आहे आपलं पुढचं गणित. ओके, आता 3 नंबर आपल्याला ॲड करायचे. काय घाबरले का? नाही घाबरायचं नाही, हे आहे सोपं गणित. ओके, मॅथमॅटिक्स खूप सोपं असतं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण जसं आत्तापर्यंत केलं ना तसंच हे करायचं, ठीक आहे? चला, आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह करताय ना, जे तुम्हाला नंतर क्वेश्चन दिले ते तुम्ही सोडवताय ना, पाहताय ना, वर्कशीट तुम्हाला दिलेली ती सोडवताय ना, नक्की सॉल्व्ह करा. ओके, MCQ प्रश्न आहेत ते पण नक्की सोडवून पहा, ठीक आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, 472 209 142, 472 म्हणजे किती झाले? 472. 209 म्हणजे किती झाले? 209. 142 142 या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला यांची ॲडिशन करायची आहे. सो युनिट प्लेसवरती हे आहेत, 10 प्लेसवरती हे आहेत, 100 प्लेसवरती हे आहेत. आपल्याला त्यांची ॲडिशन करायची आहे. सोपं आहे. सो आता आपण पटापट ॲड करूया. आता आपण काय करूया? आधी 2 + 9 ॲड करूया, ठीक आहे? आता 3 डिजिट जेव्हा तुम्ही ॲड करता ना, तेव्हा काय करायचं? आधी थोडं खायचं, थोडं मग असं आपण जेवतो की नाही का? आपण एकसाथच जेवतो, नाही की नाही? एक घास आपण खातो तसंच. सो आधी 2 + 9 किती होणार? 10 आणि 11. सो 9 पुढे 2 काउंट करा, 10 आणि 11. सो मला इथे मिळाले 11. आता विद्यार्थी मित्रांनो, हे 11 + हे पुढचे 2. ओके, सो 11 + 2 किती झाले? 12 आणि 13. सो माझ्याकडे आली इथे 13 U. ओके, सो हे 13 U या ठिकाणी आले. आता मला सांगा, 13 युनिट्समधला हा 3 आपण काय करणार? हा लिहिणार इथे. ओके, हा जो 1T आहे आपण पुढे करणार, देणार पुढे पुढच्या घरामध्ये. ओके, सो 10 घरामध्ये. सो हा 1 आला आहे, मी इथे कॅरी दिला. सो मी इथे लिहिला 1. ओके, आता चला पुढे काउंट करूया. आता आपण आधी ह्यांची बेरीज करूया, मग आपण त्या 1 ॲड करूया. आधी आपलं घरातलं जेवढं ताटातलं आहे तेवढं ॲड करूया, मग आपण बाकीचं बघूया, ठीक आहे? सो 7 + 0 किती होता? 7 + 0 7 + 0 7 होतात. सो 7 + 0 7. आता 7 + 0 7 झाले, ते 7 आपण 4 ॲड करूया. 7 पुढे 4 काउंट करा, 8 9 10 आणि 11. ओके, सो हे आले 11 11 + 1 11 + 1 किती झाले? 11 + 1 झाले 12. सो वी गेट 12. सो आपण इथे 12 पण काय हे 12 T आहेत. ओके, लक्षात ठेवायचं आहे, 12 T आहेत. सो हा टी 12 T ला आपण कसं लिहू शकतो? 12 T ला 1 H आणि 2 T. हुशार आहेत की सगळेजण? येस. आता हा 2 T आपण हा इथे लिहूया 2. सो 12 मी 2 हा लिहिला इथे, आणि हा जो 1 आहे हा केला मी पुढे पास ऑन. ओके, सो पुढच्या घरी दिला 100 घरी. सो हा गेला पुढे. आता मित्रांनो बघा, हा 1 आहे इथे. सो आधी आपण ह्यांची ॲडिशन करून घेऊया. सो 4 + 2 किती झाले? 5 6, आणि हा 1 7. ओके, सो 4 + 2 5 6, आणि हा 1 7. ओके, सो हे झाले 7 + हा आलेला 1, अजून एक 1 जो आलेला आहे तो 7 + 1 एक झाला 8. सो वी गेट 8. सो विद्यार्थी मित्रांनो, 472 472 + 209 म्हणजेच 209 + 142 142 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं? 823 म्हणजेच 823. ओके, सो याच्यामध्ये 3 आहे युनिट प्लेसवरती, 2 आहे 10 प्लेसवरती, आणि 8 आहे या 100 प्लेसवरती. ओके, सो मला ह्याला स्प्लिट करायचं. आपण कसं करणार? 800 220 आणि हा 3. ओके, सो यांची व्हॅल्यू काय? हा टी म्हणजेच हा 10 प्लेसवरती आहे. एकाची मुळी आहे ना ही, 10 ची मुळी आहे ना ही. येस, एक मुळी कितीची आहे? 10 ची. सो किती मुळ्या आहेत इथे? 2 मुळ्या, 10 × 10 = 20. सो हे आले 20. इथे 8 H आहेत, 8 H. ओके, 100 हा बंच आहे. ओके, 8 बंच आहेत, एक बंच 100 100 असे 8 वेळा काउंट करा, 100 200 300 400 500 600 700 800. सो हे आहेत 800, बघा 800, आणि हा 3 सिंगल आहे बाबा, आमच्याकडे काय नाही. सो आम्ही 3 एकटे. सो 823 या ठिकाणी आले. जमलं रे, मला जमलं. तुम्हाला पण जमलं ना? येस, जमलं ना? चलो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.